मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचे जे काही प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेला विचारले जातात त्या प्रश्नांची चर्चा मी या व्हिडिओमध्ये केलेली आहे जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट्स सेरीजचे बघितले नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पार्ट्स बघून घ्या आणि इथून पुढचे जे पार्ट्स आहेत ते देखील प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या प्रश्न आहे हरिहर द्वितीय यांच्याविषयी योग्य विधान ओळखायला सांगितले खालील दोन वाक्य दिली आहेत त्यांना महाधीराज अशी उपाधी देण्यात आलेली होती दुसरं विधान आहे राजव्यास आणि वाल्मिकी असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे पर्याय बघा फक्त एक फक्त दोन एकही नाही आणि वरील सर्व तर वरील सर्व ही दोन्ही विधानं जी आहेत ती द्वितीय यांच्याशी जी संबंधित आहेत ती बरोबर येत आहेत द्वितीय जे होते त्यांना महा राज़ राज़ जी पदी उपाधी आहे ती उपाधी देण्यात आलेली आहे आणि राजव्यास आणि राजवाल्मिकी असं त्यांना म्हटलं गेलं आहे तर ही दोन्ही विधानं इथे बरोबर येत आहेत तसेच बघा त्यांचा जर कार्यकाळ बघितला तर तो येतोय तेराशे एकोणऐंशी ते चौदाशे चार असं त्यांचा कार्यकाळ तिथे राहिलेला आहे आणि त्यांनी राजव्यास आणि राज वाल्मिकी असं जे नामकरण आहे ते त्यांचं झालेलं होतं आणि त्यांना श्रीलंकेचे जे शासक होते त्या काळामध्ये तर त्यांना त्यांनी हरवलेलं आहे तर ही सर्व जी विधानं आहेत ती हरिहर द्वितीय यांच्याशी संबंधित आहेत हरिहर द्वितीय तर ही त्यांच्याशी संबंधित विधानं इथे लक्षात ठेवा पुढे बघा प्रश्न योग्य विधान ओळखायला सांगितलंय विधान बघा देवराय प्रथम यांच्या काळामध्ये ताजुद्दीन बहमन बहमनशहा ज्यांचं आक्रमण विजयनगर साम्राज्यावरती झालं होतं दुसरं विधान आहे देवराय प्रथम यांच्या काळामध्ये ताजुद्दीन बहमान ज्यांचे आक्रमण हे विजयनगर साम्राज्यावर झालं होतं आणि दुसरं विधान म्हणत आहे की त्यांनी तुंगभद्रा नदीवरती बांध आणलेला होता पर्याय आहेत फक्त एक फक्त दोन एकही नाही आणि वरील सर्व तर वरील सर्व विधान येते बरोबर येतात देवराय प्रथम यांचा जो काळ होता त्याच्यामध्ये ताजुद्दीन बमशाह ज्याचे आक्रमण विजयनगर साम्राज्यावर झाले होते यानं तुंगभद्रा नदीवर बांध आणलेला होता तर ही दोन्ही विधान येते बरोबर येतात ताजुद्दीन बम शाह जे होतं त्यांनी तुंगभद्रा नदीवर बांध आणलेला होता जेव्हा देवराय प्रथम यांचा कालखंड सुरू होता आणि त्यांनी आक्रमण केलं विजयनगरवर आणि त्या ठिकाणी नदी आहे तिच्यावरती बांध आणलेला होता तसेच बघा जे त्या काळामध्ये तेलगू तवी होते तेलगू कवी होते जे देवराय प्रथम यांच्या दरबारामध्ये होते त्यांचं नाव होतं श्रीनाथ त्याला त्या ठिकाणी संरक्षण देण्यात आलेलं होतं तर हे पण लक्षात ठेवा श्रीनाथ जे होते दरबारामध्ये तेलगू कवी होते देवराय प्रथम यांच्या तर त्यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न बघा प्रश्न वा आहे कृष्णदेवराय याला खालीलपैकी कोणत्या उपाध्या देण्यात आलेल्या होत्या तर तुम्हाला इथे चार प खाली पदव्या उपाध्या दिलेल्या आहेत त्या बघा कोणत्या आहेत आंध्रभोज अभिनवभोज यमनराज हे ज्या तीन उपाध्या आहेत त्याच्यापैकी कोणती उपाधी कृष्णदेवरायजे होते त्यांना देण्यात आलेली आहे असं या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय बघा फक्त एक फक्त दोन फक्त एक नहीं तीन फक्त एकही नाही आणि वरील सर्व तर वरील सर्वमध्ये आंध्रभोज अभिनव भोज यवनराज हे जे तीन उपाध्या आहेत त्या तिन्ही उपाध्या कृष्णदेवरायजे होतं त्यांना देण्यात आलेल्या होतं तर उपाध्या लक्षात ठेवा आंध्रभोज अभिनव भोज यवनराज ओके तर बघा कृष्णदेवराय होते ते एक तुलव वंश जो आहे तसे राजा राहिलेले आहेत तुलव वंश तर बघा वंश लक्षात ठेवा कोणत्याही प्रश्नाचं जे ॲनालिसिस असतं ते व्यवस्थित जर केलं तर जो नवीन प्रश्न त्या ॲनालिसिसमधून निर्माण होणार असतो त्याचं उत्तर आपल्याला खूप पटकन येतं म्हणून जास्तीत जास्त ॲनालिसिस जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कृष्णदेवराय म्हटलं की त्यांचा तुलव नावाचा जो वंश आहे त्या वंशाचे ते राजे राहिलेले आहेत त्यांनी आंध्रभोज अभिनव भोज यवनराज हे जे उपाध्या आहेत त्या त्यांनाही देण्यात आलेल्या आहेत पुढे बघा हा प्रश्न योग्य विधान ओळखायला सांगितलेला आहे पुढचा प्रश्न बघा योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे प्रश्नामध्ये सोळाशे एकसष्टमध्ये औरंगजेब विरुद्ध बुंदेल येथे विद्रोह करण्यात आलेला आहे दुसरं विधान आहे चंपतराय या राजानं हा विद्रोह केला होता पर्याय बघा फक्त एक फक्त दोन एकही नाही आणि वरील सर्व सोळाशे एकसष्टमध्ये औरंगजेब विरुद्ध बुंदेल हे जे होते त्यांनी विद्रोह केलेला होता आणि दुसरं विधान आहे चंपतराय या हा विद्रोह केला होता दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येत आहेत बघा जे विद्रोह हो झाला औरंगजेब विरुद्ध बुंदेल तर त्याच्यामध्ये कोण विजय झालं तर त्याच्यामध्ये औरंगजेब जे होते ते त्या ठिकाणी विजय ठरलेले आहेत तसेच बघा चंपतराय या राजाचं मुलानं ज्याचं नाव होतं छत्रसाल त्यानं मुघलांसोबत त्या ठिकाणी समझोता केला आहे त्या काळामध्ये मुघल जे होतं त्यांच्याकडं सोबत त्यांनी समझोता केला आणि सोळाशे एकसष्टमध्ये औरंगजेब विरुद्ध बुंदेल हा जो विद्रोह झाला त्याच्यामध्ये औरंगजेब विजय झाले आणि हा जो विद्रोह होता तो कोणी केला होता तर चंपतराय असं त्यांचं त्या राजाचं नाव राहिलेलं आहे ज्यांनी हा विद्रोह केलेला होता पुढे बघा प्रश्न पासष्टवा पांडुरंग महात्म हे महाकाव्य कोणी लिहिलेलं आहे कृष्णदेवराय हर प्रथम तेनाली रामकृष्ण बाबर तर या प्रश्नाचं उत्तर तेनाली रामकृष्ण असं येतं तेनाली रामकृष्ण हे जे होते त्यांनी पांडुरंग महात्म हे जे महाकाव्य आहे ते लिहिलेलं आहे तसेच बघा तेनाली रामकृष्ण जे होते ते कृष्णदेवराय हे जे राजा होते त्यांच्या दरबारामध्ये ते होते तर बघा कोणत्या राजाच्या दरबारामध्ये तेनाली रामकृष्ण जे होते ते होते असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कृष्णदेवराय हे जे राजा होते त्यांच्या दरबारामध्ये तेनाली ते रामकृष्ण होते तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे पुढे बघा योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे विधान बघा कृष्णदेवराय यांनी नागलपुरम हे शहर वसवलेलं आहे दुसरं विधान आहे कृष्णदेवराय यांनी हजारो मंदिर आणि विठ्ठल मंदिराची निर्मिती केलेली होती पर्याय आहेत फक्त एक फक्त दोन एकही नाही आणि वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर वरील सर्वच या ठिकाणी येत आहे कृष्णदेवराय यांनी नागलपुरम हे शहर वसवलं हे विधान इथे बरोबर येत आहे दुसरं विधान आहे कृष्णदेवराय यांनी हजारो मंदिर आणि विठ्ठल मंदिराची निर्मिती केली तर हे दुसरं विधान पण इथे बरोबर येत आहे बघा कृष्णदेवराय जे होतं त्यांनी नागलपुरम हे जे शहर त्या काळामध्ये होतं ते वसवलेलं आहे आणि हजारो मंदिरं विठ्ठल मंदिरं जी होती त्या काळामध्ये त्याची निर्मिती जी आहे ती कृष्णदेवराय हे जे होते त्यांनी त्या ठिकाणी केली आहे त्यांचा कालखंड जर बघितला तर तो आहे पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस असा त्यांचा कालखंड कृष्णदेवराय यांचा राहिलेला आहे आणि ते बाबर जे होते त्या काळामध्ये बाबर यांचे समकालीन ते राहिलेले आहेत तर हे लक्षात ठेवा कृष्णदेवराय बाबरचं समकालीन होते पुढचा प्रश्न बघा योग्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे कृष्णदेवरायांचा कार्यकाळ हा इसवी सन पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस असा राहिलेला आहे दुसरं विधान आहे कृष्णदेवराय हा हुमायूचा समकालीन होता तर बघा पहिलं आणि दुसरं विधान याच्यामध्ये योग्य विधान कोणतं आहे असं ओळखायला सांगितलं पर्याय बघा फक्त एक फक्त दोन एकही नाहीवरील सर्व पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे ते कृष्णदेवराय यांचा जो कार्यकाळ आहे तो इसवी सन पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस असा होता आणि दुसरं विधान जे आहे ते कृष्णदेवराय हुमाईचं समकालीन होतं तर हे विधान या ठिकाणी चूक येत आहे कारण ते हुमायांचं समकालीन नसून बाबर यांचं समकालीन ते होते तर इथे विधान चुकीचं ठरतंय बाबर यांचं समकालीन होते आणि पहिलं विधान आहे कृष्णदेवरायांचं कार्यकाळी सुसंत पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीसमध्ये होतं हे विधान फक्त त्या ठिकाणी बरोबर येतं बघा त्यांनी कृष्णदेवराय जे होतं तर त्यांनी नागलपुरम हे शहर त्या काळामध्ये वसवलेलं आहे जी मंदिरं होती विठ्ठलाची मंदिरं आणि जी काही दुसरी मंदिरं पण होती त्याची निर्मितीही कृष्णदेवरायांनी त्यांच्या काळामध्ये केलेली आहे तर हे पण तिथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा अच्युत देवराय राय या राजाविषयी योग्य विधान ओळखायला सांगितलंय पहिलं विधान आहे महामंडळेश्वर महामंडलेश्वर हे नवीन पद निर्माण केलंय आणि दुसरं विधान आहे हा हिमायाचं समकालीन होता पर्याय बघा फक्त एक फक्त दोन एकही नाही आणि वरील सर्व यांनी महामंडळेश्वर हे नवीन पद निर्माण केलं हे विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान आहे हा हिमायाचं समकालीन होतं हे दोन्ही विधान इथे बरोबर येत आहेत अच्युत अच्युत देवराय हे नाव इथे लक्षात ठेवा अच्युत देवराय जे होते त्यांनी महामंडलेश्वरचं नवीन पद निर्माण केलं आणि हमायूचे हो संकालीन ते दोन्ही विधानी इथे बरोबर येत आहेत त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर तो आहे पंधराशे एकोणतीस आणि पंधराशे बेचाळीसचा असा कार्यकाळ हा अच्युत देवराय हे जे होते त्यांचा राहिलेला आहे तर अच्युत देवराय हे विधाने लक्षात ठेवा पुढचं विधान आहे योग्य विधान ओळखायला सांगितलंय पुढच्या प्रश्नामध्ये बहमन शाहने कर्नाटक राज्यातील गुलगरबा गुलबर्गा या ठिकाणी आपली राजधानी स्थापित केली होती आणि दुसरं विधान आहे अलाउद्दीन हसन बहमन शाह यांनी बहामणी साम्राज्याचे संस्थापक त्या ठिकाणी राहिलेले आहेत पर्याय बघा फक्त एक फक्त दोन एकही नाही आणि वरील सर्व तर दोन्ही वरील सर्वच या ठिकाणी याचं उत्तर येते आहे बहमन शहानं कर्नाटक राज्यातील गुलबर्गा या ठिकाणी राजधानी स्थापित केलेली आहे आणि दुसरं विधान जे आहे ते अल्लाद्दीन हसन बहमन शहा हे बहामनी साम्राज्याचे संस्थापक येते हे विधान तर या ठिकाणी बरोबर येत आहे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर येत आहेत बहमन शाह जी होते जे होतं त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये गुलबर्गा हे जे राजधानी आहे तर गुलबर्गा हे जे शहर होतं त्यावेळेस त्यांनी राजधानी म्हणून निवडलेलं आहे आणि अल्लाद्दीन हसन बहमन शाह जे होते त्यांनी बहामणी साम्राज्याचे संस्थापक ते अल्लाद्दीन हसन बहमन शाह जे होते ते बहामणी साम्राज्य जे होतं त्या काळामध्ये त्याचे संस्थापक ते राहिलेले आहेत बघा बहामणी साम्राज्याच्या वेळेस उत्तर भारत जे होतं उत्तर भारतामध्ये बहामणी साम्राज्याच्या वेळेस तुगलक हे जे होते त्या ठिकाणी शासक राहिलेले आहेत तर हे पण लक्षात ठेवा इथे पुढचा प्रश्न बघा प्रश्न सत्तरवा ताजुद्दीन फिरोज शाह यांच्याविषयी योग्य विधान ओळखायला सांगितलं पहिलं विधान आहे खगोलशास्त्राच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी दौलपात दौलताबाद जवळ प्रयोगशाळा उभारण्यात आली दुसरे विधान आहे फिरोज शहा यांनी या नगराची स्थापना केली फक्त एक फक्त दोन एके नाही आणि वरील सर्व दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर येतात ताजुद्दीन फिरोज शहा यांच्या बाबतीमध्ये यांनी खगोलशास्त्राच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी दौलताबाद जवळ प्रयोगशाळा उभारली हे विधान बरोबर आहे ताजुद्दीन ताजुद्दीन शाह यांनी प्रयोगशाळा उभारलेली आहे दुसरं विधान काय सांगते की फिरोज फिरोजाबाद ह्या नगराची स्थापना ही ताजुद्दीन फिरोजशाह यांनी केली आहे तर हेही विधान इथे बरोबर येत आहे तर दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येत आहेत बघा फिरोजाबाद हे जे नगर आहे त्याची त्यांनी स्थापना केली आहे आणि हे जे नगर आहे ते भीमा नदी जी होती त्या भीमा नदीच्या किनारी त्यांनी ते स्थापित केलेलं आहे फिरोजाबाद नदीच्या किनारी जे आहे ते स्थापित केलेलं आहे ताजुद्दीन फिरोज शाह यांनी नाव लक्षात ठेवा ताजुद्दीन शाह या व्हिडिओची पी डी एफ फाईल याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन्स घेतले आहेत त्याची जी फी डी एफ फाईल आहे जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथं जाऊन तिथे तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि याच्या मागचे जर पार्ट्स तुम्ही बघितले नसतील क्वेश्चन्सचे त्याचा पी डी एफ फाईल्स पण पीडीएफ फाइल्स पण हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या आणि पीडीएफ फाईल्सच्या लिंक दिलेल्या आहेत तर ते, ते जाऊन व्हिडिओज बघून घ्या आणि पीडीएफ फाईल्स त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये याला शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल तसेच आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि बाजूला तुम्हाला बेलायकॉनचं एक नोटिफिकेशनचं बटन दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग